Hello friends, welcome to Saish Coaching Classes and today we are going to learn English subject 2.5 book review. Okay, and Swami and Friends by R.K. Narayan. आता हा जो chapter आहे या chapter विषय जर थोडक्यात सांगायचं झालं तर हा एक book review म्हणजे पुस्तकाबद्दल काहीतरी थोडंसं इथे लेखकाने आपल्याला इथे सांगितलेलं आहे. ओके, आणि हे पुस्तकाबद्दल थोडंसं म्हटल्यावरती स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण हे जे इथे लेखक आहेत यांच्या पद्धतीने हे असं बुक्स म्हणजे ह्या पुस्तकाबद्दल आपल्याला थोडक्यात इथे जाणून घ्यायला त्यांनी मदत केलेली आहे, जाणून घ्यायला आपल्याला इथे भाग पाडलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. लेसन आहे हा एका पुस्तकाबद्दल आहे, ज्या लेखकाने हे पुस्तक लिहिलंय त्याच्याबद्दल आहे आणि त्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इथे सांगण्यात आलेलं आहे. सो विदाउट वेस्टिंग टाईम वी विल मूव आवर डायरेक्टली लेसन, दॅट इज बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण अँड द लिटिल बिट अबाउट द बुक्स, म्हणजे पुस्तकाबद्दल थोडंसं आता इथे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ओके, so anything I mention about the book can be mistakenly understood as spoilers, so I will rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. Okay, ata jar aplyala ya story baddal kiwa ya book baddal janun ghyaycha asel तर सगळ्यात महत्त्वाचं इथे काय सांगितलंय त्यांनी, एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकली अंडरस्टूड ॲज अ स्पॉयलर्स. ओके, म्हणजे काय की या पुस्तकाबद्दल जर मी काही सांगितले तर त्याने ह्या गोष्टीबद्दल काय होणार नाही की काहीतरी म्हणजे ही गोष्ट बिघडल्यासारखी वाटेल किंवा बिघडून गेल्यासारखं वाटेल असं होईल, त्यामुळे काय, सो आय वुड रॅदर गिव अ ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. आणि म्हणून त्याऐवजी काय सांगतायत लेखक इथे की कोणत्याही घटनेचा किंवा कथानकाचा तपशील न देता त्यावर म्हणजे केवळ पुस्तकावर जर आपण एक दृष्टिक्षेप टाकणं आपल्याला योग्य ठरणार आहे, म्हणून ते इथे आपल्याला या पुस्तकाच्या आतमध्ये काय दिलेलं आहे हे इथे आपल्याला लेखक सांगतायत. ओके, so let us learn about the next paragraph. Swami is mischievous little kid of about 10 years old and living in the era where India was under the British rule. Okay, ada ite ek Swami navacha ek character ahe, barobar ahe, ani tya vela ya character mhanje ha character yacha madhe jo takla hai, tumhi jar majhya mate जर लहान असताना मालगुडी डेज वगैरे हा जर कार्यक्रम पाहिला असेल टी व्हीवर यायचा, त्यामध्ये स्वामी नावाचा एक कॅरेक्टर इथे सांगितला होता. फार खोडकर मुलगा असतो तो. सो हा जो स्वामी असतो तो साधारणतः एक 10-11 वर्षाचा एक खोडकर मुलगा आहे आणि ही जी गोष्ट आहे ही गोष्ट कधीची आहे तर ज्या वेळेला भारतावरती ब्रिटिशांची सत्ता होती त्या वेळेची, दॅट इज अ एरा, म्हणजे त्या काळातील ही काय आहे कथा आहे. आय होप की तुम्हाला समजलं असेल. Swami is mischievous little kid of about 10 years old. म्हणजे स्वामी हा एक mischievous means काय की खोडकर म्हणू शकता. एक खोडकर काय होता की एक 10 वर्षाचा मुलगा साधारणपैकी हा एक मुलगा आहे असं तिथे सांगितलंय आणि तो काय करत होता, म्हणजे ही जी कथा आहे ही जी गोष्ट आहे ही त्यावेळेची गोष्ट आहे की ज्या वेळेला इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल. ओके, सो लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज स्वामी is a kid who cannot stay at one place and absolutely hates schools, even worse mathematics. ata kay sangitle paha ki ite mhanje like most kids of that age, mhanje ja tya velacha age madhe javar javar saglech mula kay astat ki khodkar astat, baro na, like most kids of that age mhanje ha jo swami 10 varshacha mulga aplyala ite dakhavlela ahe to kay sangitle ki khodkar ahe ani त्यावेळेच्या एजमध्ये म्हणजे त्या एजमध्ये असलेली जवळजवळ सर्वच मुलं ह्या स्वामीसारखीच खोडकर असतात. म्हणजे सर्व मुलं म्हणता येणार नाही, काही मुलं म्हणू शकता आपण, बरोबर की नाही, कारण तो
तो काय करायचा की इतर मुलांसारखा कधीही एका जागेवरती बसत नव्हता, स्वस्त न बसणारा असा मुलगा होता तो. अँड ॲब्सुल्युटली हेट्स द स्कूल, शाळाही त्याला अजिबात आवडत नव्हती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा सगळ्यात नावडता विषय म्हणजे अतिशय त्याला घृणा असायची तो म्हणजे गणित या विषयाची, त्याला गणित हा विषय कधीच आवडत नसायचा असा हा मुलगा आपल्याला इथे दाखवलाय. इवन सॉरी स्कूल इज अ ॲब्सुलेट अ नाईटमेअर. व्हॉट यू मीन बाय नाईटमेअर? सो नाईटमेअर इज अ मीन्स नाईटमेअरचा अर्थ इथे आपण असा घेऊ शकतो की दॅट इज अ व्हेरी फ्रायटनिंग एक्सपिरियन्स, म्हणजे खूप भयानक असा अनुभव असं म्हणू शकतो. असं आपण म्हटलं तरी इथे काही हरकत नाही आहे. किंवा अ व्हेरी हॉरिबल फ्रायटनिंग ड्रीम, किंवा अतिशय दुःखद असं स्वप्न असं आपण इथे म्हणू शकतो. सो शाळा म्हणजे त्याला काय वाटायचं? एक भयंकर शिक्षा किंवा भयंकर असं स्वप्नच वाटायचं. एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग ऑफ दिस किड अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू अ ट्रबल अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. आता काय असायचं की या मुलाच्या आयुष्यात काय झालंय की सी एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग ऑफ द किड, म्हणजे ही जी कथा आहे ही काय झालेली आहे तर ह्या स्वामी नावाच्या मुलाच्या आयुष्यामध्ये अनेक घटना अशा घडत असतात आणि ह्या घटना ह्या गोष्टीतून काय येतात की उलगडत जातात. सी कॉन्स्टंटली गेट्स इन टू अ ट्रबल अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. आणि कुठल्या ना कुठल्या तरी संकटात हा जो स्वामी नावाचा मुलगा सापडत असतो आणि कुठल्या ना कुठल्या तरी संकटात किंवा कशात तरी सापडत असतो आणि प्रत्येक वेळेला काय करत असतो, आपल्या वडिलांचा मार खात असतो, बीटिंग फ्रॉम हिज फादर. ओके, सी इथे नाईटमेअरचा इथे अर्थ दिला होता त्यांनी आपल्याला. सी द नाईटमेअर मीन्स अ व्हेरी फ्रायटनिंग एक्सपिरियन्स, इथे दिलेलं बघा, नाईटमेअर इज अ व्हेरी फ्रायटनिंग एक्सपिरियन्स, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. ओके ओके, आणि स्पॉयलर म्हणजे काय? तर स्पॉयलर म्हणजे इथे त्यांनी सांगितलंय फाईंड आउट वॉट आर स्पॉयलर्स इन डिक्शनरी. आता डिक्शनरीमध्ये पाहण्यासाठी फार वेळ लागेल, तर म्हणजे इथे असं मला सांगायचं आहे की स्पॉयलर म्हणजे आपण म्हणतो ना की काहीतरी एखादी गोष्ट बिघडवायची असेल तर तिथे इथे अपेक्षित अर्थ ह्या अर्थाने घेतलाय की बिघडवायची असेल तर त्याला आपण इथे स्पॉयलर म्हणतो. स्पॉयलर म्हणजे तसं पाहायला गेलं तर उतू जाणे किंवा बिघडवणे असं आपण म्हणतो. ओके फाईन, नाउ व्हॉट इज द नेक्स्ट पॅरेग्राफ? स्वामी इज अ टॉकेटिव्ह, ओके टॉकेटिव्ह लिटिल किड, ओके अँड दॅट थिंग्स दॅट्स अ इज वे ऑफ फेसिंग लाईफ, टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. ओके, म्हणजे स्वामी हा टॉकेटिव्ह म्हणजे काय? बडबड, सारखी त्याला बडबड लागायची. एव्हरी टाईम ही वॉज चिट चॅटिंग टॉकिंग, प्रत्येक मुलाशी तो बडबडत होता आणि तो अतिशय बडबडे असा हा काय होता? लहान मुलगा होता. ओके अँड थिंग्स दॅट्स, ओके आणि एक विचार करा की हिज वे ऑफ फेसिंग लाईफ टेकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग, तो काहीही घडू दे त्याच्या आयुष्यामध्ये पण त्याला सामोरा जाण्याची आणि त्याबद्दल बोलत राहण्याची त्याची एक काय होती? एक पद्धत होती. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. ओके, आता त्याला काय म्हणता येते? परंतु त्याला सत्य हे जे होतं की नाही त्याला अवघड मार्गानेच समजायचं, म्हणजे सरळ मार्गाने त्याला खरं असलं समजत नसायचं, त्याला हार्श वे म्हणजे कठीण अशा अवघड कठोर मार्गानेच त्याला सत्य काय हे समजत होतं. ॲज मेनी टीन्स बॅक दॅन All he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something and harsh somebody, unlike kids today. What do you mean by harsh somebody? Manje harsh somebody matlyavarti in trouble. Okay, and harsh means a trouble, to trouble manje tras dene, chhadne, asa ithe aplyala apekshit artha ithe milto. Ma ata tyala kay vaycha की पुढे जाऊन त्याला काय म्हणजे काय झालं की त्या काळामध्ये त्याला अनेक मुलांसारखे त्याला पण काय वाटायचं? उन्हामध्ये खेळायला म्हणजे खेळावं असं वाटत होतं. एखादी वस्तू आपण म्हणतो ना की सरळ चाललंय रस्त्याने तर दगडाला लात मारतच जायचं, म्हणजे एखाद्या वस्तूला लात मारतच जाणं, अशा गोष्टी त्याला म्हणजे आवडायच्या करायला. झाडावर चढणे, कुठल्या तरी गोष्टीची मोडतोड करणे आणि कोणाला तरी त्रास देणे, याच्यामध्येच त्याला काय वाटायची? मजा वाटत असे. आता जर पाहायला गेलं तर नाउडेज आजची जी मुलं आहेत, आजच्या ह्या जनरेशनची, नाऊ दिस जनरेशन, बरोबर आहे, लाईक यू, तुम्ही, तुमच्या किंवा तुमची लहान भावंड,
ही आता आजकालच्या ह्या जनरेशनच्या मुलांना असं मात्र कधीच वाटत नाही, बिकॉज दे आर ऑलवेज बिझी विथ अ इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट. आणि त्यावेळेला मात्र असे इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट वगैरे काही नसायचं, आणि त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना किंवा ह्या मुलांना काय असे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मजा असं वाटत असे. ओके, सो वॉट ॲपन सी नाव, दिस इन अ फॅक्ट वॉज अँड इन द मोस्ट पार्ट ऑफ इंडिया स्टील इज द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोविंग अप. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन अ किड्स लाईफ, ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॅक. व्हॉट यू मीन बाय हॅवॅक? हॅवॅक मीन्स असा इथे अर्थ अपेक्षित घेणं आपल्याला होऊ शकतो की अनर्थ घडणे किंवा हाहाकार घडणे, म्हणजे आपण म्हणू शकतो की डॅमेज टू डॅमेज, ओके, ऑर कन्फ्युजन किंवा गोंधळलेले असणार आहेत, अशा पद्धतीने इथे आपण इथे अर्थ घेऊ शकतो. म्हणजे आज जर तुम्हाला पाहायचं आहे तर खऱ्या अर्थाने आज जी मुलं जी आपल्याकडे वाढत आहेत, वाढत्या वयातली मुलांचे वागणे हे असेच असायचे त्यावेळेला. भारतात आजही बऱ्याच ठिकाणी म्हणजे खेडेगावामध्ये देखील आज आपल्याला असं पाहायला मिळतं. पण आज झालंय काय की मुलांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाला फार मोठे स्थान त्यावेळेला नव्हतं, पण आज मात्र या मुलांच्या आयुष्यामध्ये टेक्नॉलॉजी आलेली आहे, आणि आजची ही जनरेशन काय झालेली आहे, या सगळ्या दंगामस्तीला मुकलेली आहे. आणि त्यावेळेच्या मुलांना फक्त काय वाटायचं, फक्त दंगामस्ती म्हणजेच आनंद होता असं त्या विद्यार्थ्यांना म्हणजे त्या वेळच्या मुलांना वाटत होतं. आय होप की तुम्हाला हा पॅरेग्राफ चांगल्या रीतीने समजला असेल. सो आय विल मूव ऑन टू द नेक्स्ट पॅरेग्राफ. ओके, सॉरी. नाउ व्हॉट हॅपन से व्हॉट द इन व्हॉट दे गिवन इन अ नेक्स्ट पॅरेग्राफ. इन अ नेक्स्ट पॅरेग्राफ दे गिवन अस इन व्हॉट वे इज अ स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर्स. बरोबर आहे. मग आता जर तुम्हाला पाहायला गेलं तर स्वामी हा मोठा होत असताना कशा प्रकारचा मुलगा होता असं त्यांनी इथे आपल्याला विचारलंय. बरोबर आहे. कशा प्रकारचा मुलगा होता पाहूया बरं. इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज 10 years ओल्ड माइंड, एक्सप्लेनिंग इस्क्वेस्टली हाऊ ही थिंक्स अँड वॉट इज अ प्रिस्पॅक्टिव ऑफ द वर्ल्ड इज. ओके, म्हणजे काय की आता जर याचा आपण एक्सक्युसिटली, ओके, एक्सक्युसिटली जर हा अर्थ जर घेतला तर दॅट इज अ व्हेरी लाईव्हली, म्हणजे सर्व प्रकारे. आणि प्रिस्पॅक्टिव्ह म्हटल्यावरती पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे दृष्टिकोनातून आपण असं म्हणू शकतो. सो आता काय सांगतायत इथे, इथे हा जो नारायण आहे हे 10 वर्ष वयाच्या या स्वामीच्या मनातल्या भावभावना तो कसा विचार करतो आणि तो जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो याचं त्याच्या मुळाशी जाऊन सखल वर्णन या पुस्तकातून त्यांनी इथं केलेलं आहे. ओके, द टीचर सॉरी द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स अ व्हेरी अटॅच विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेस. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. आणि मग काय होतं आहे की जशी जशी आपली ही गोष्ट पुढे पुढे सरकते, बरोबर ना, जशी जशी गोष्ट पुढे पुढे जाते तसं काय होत चाललेलं आहे की जे रीड करतायत, ही जी स्टोरी रीड करतायत, त्या रीडरला असं वाटतं की त्या वाचकाला, रीडर म्हणजे वाचक जो वाचन करतोय, तो वाचक स्वतःला काय करतो, स्वामीमध्ये पाहू लागतो. आणि त्या स्वामी ह्या मुलाशी त्याची जवळीक निर्माण होते. आणि हीच आपल्या के हे जे आर के नारायण आहेत, या नारायण यांची ही लिखाणाची ही जादू होती. म्हणजे आर के नारायण जर यांचं जर पुस्तक तुम्ही जर वाचायला घेतलं तर त्याच्यामध्ये त्या कथानकामध्ये जर एखादं पात्र किंवा एक कॅरेक्टर म्हणूया आपण, पात्र म्हणजे तुम्हाला लक्षात येणार नाही मराठीमध्ये म्हणून मी कॅरेक्टर इंग्रजीमध्ये म्हणतो, जर कॅरेक्टर त्यांनी जसं की हा इथे स्वामी नावाचा कॅरेक्टर इथे त्यांनी त्यांच्या कथानकामध्ये घेतलाय, आणि जसं हे पुस्तक आपण वाचतो आणि जसजशी कथा पुढे जाते त्यावेळेस तो जो वाचणारा मनुष्य आहे तो स्वतः स्वामी आहे असं त्याला भासतं. आणि अशा पद्धतीने त्यांचं कथानक पुढे पुढे जातं, हीच त्यांच्या लेखनाची जादू आहे असं इथं सांगितलं गेलेलं आहे. नाउ व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ द बुक. नाउ म्हणजे काय की पुस्तकाचं त्यांच्या पुस्तकांचं काय वैशिष्ट्य आहे. बरं, सिग्निफिकन्स म्हणजे त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य, म्हणजे पुस्तकाचं काय वैशिष्ट्य आहे ते आता इथे आपण पाहूया. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज नॉट मिअरली an interesting read that could be enjoyed from the top to bottom, but the work attributes a lot of literacy value even if it is a thin book. Okay,
म्हणजे स्वामी आणि मित्र, ओके स्वामी अँड फ्रेंड्स म्हणजे काय, स्वामी आणि मित्र हे आर के नारायणांचे जे पुस्तक होतं, बरोबर आहे, हे म्हणजे काय तर जवळजवळ वाचनाचा आनंद द्यायचं. ओके इज नॉट मिअरली अन इंटरेस्टिंग रीड दॅट कुड बी एन्जॉय फ्रॉम द काय सांगितलं इथे टॉप, ओके फ्रॉम द टॉप ऑफ टॉप टू द बॉटम, बट द वर्क ॲट्रिब्यूट अ लॉट ऑफ लिटरसी व्हॅल्यू इवन इफ इट इज अ टीन बुक, इवन इट इज अ टीन बुक म्हणून इथे सांगितलेलं आहे. आता ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय, तर इथे ॲट्रिब्यूट या शब्दाचा जर अर्थ आपण शब्दाचा अर्थ पाहायला गेलो तर इथे टू बिलीव दॅट समथिंग इज कॉज बाय समबडी, म्हणजे एखाद्याला आपण आश्रय देतो, श्रेय देतो किंवा बहाल करतो अशा पद्धतीचं इथे आपण अनाउन्समेंट किंवा अशा पद्धतीचा आपण अर्थ इथे घेऊ शकतो. म्हणजे आता इथे लेखकांना सांगायचं काय की स्वामी आणि मित्र हे जे आर के नारायण यांचं जे पुस्तक आहे ना ते पुरेपूर आपल्याला काय द्यायचं, वाचनाचा आनंद द्यायचं. आणि त्याचबरोबर ही जी स्वामीसारखी मुलांची म्हणजे मुलं होती त्या मुलांची वय होती त्या मुलांसाठी त्या वयातल्या मुलांसाठी हे एक साहित्यासारखं एक पुस्तक म्हणजे फार मोठं एक काय होतं अलौकिक असं किंवा मौलिक असं साहित्य मूल्य होतं असं इथं लेखक आपल्याला सांगतायत. चला जाऊया आपण पुढच्या पॅरेग्राफकडे. आय होप सो की तुम्हाला हे चांगल्या रीतीने तुम्हाला याचा अर्थ समजत असेल. ओके नाउ व्हाट द नेक्स्ट पॅरेग्राफ दे गिवन अस, सी हियर, स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन अलाईक. ओके आता इथे काय सांगितलंय की जे सांगितलं गेलेलं आहे की स्वामी आणि मित्र हे जे पुस्तक होतं हे खास करून त्यांच्या वयाच्या मुलांसाठी असलेलं एक अतिशय असं काय म्हणू शकतो वाचनासाठी असलेलं एक उत्तम वस्तू म्हण किंवा वाचन साहित्य असं आपल्याला म्हणता येईल. Also, the book is widely used in the Asian continent, okay, as a study text for the student who study literature as a subject at the school. आणि त्याचबरोबर आपल्या आशिया खंडामध्ये बऱ्यापैकी बऱ्याच शाळांमध्ये हे पुस्तक साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विषय म्हणून काय दिलं जायचं, अभ्यासायला दिलं जायचं. ओके सो दिस डज नॉट मीन that the book is filled with a heavy grammar and technical jargon. Okay, actually the truth, okay, technical jargon means what we will see, actually the truth is a contrary to this. Okay, now technical jargon means what, that is a word used by particular professional that other fail to understand. Okay, means language, okay, पिक्युलरली टू से सम क्लॅन, ओके युअर प्रोफेशनल, ओके म्हणजे इथे काय आहे की असे विशिष्ट अशा व्यवसायातून किंवा समजू न शकणारी भाषा असं इथे आपण ग्राह्य धरू शकतो. म्हणजे याचा जर आपण शब्दशः अर्थ पाहायला गेलो ह्या वाक्याचा, म्हणजे काय होतं की या पुस्तकामध्ये असं म्हणजे व्याकरणाचा पार्ट हा अतिशय कमी असायचा किंवा शब्दबंबाळ असं लेखन आहे असं नव्हे तर खरं तर हे पुस्तक म्हणजे त्याच्या अगदी विरुद्ध आहे. ते वाचताना एक वेगळाच आनंद त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या वाचकाला मिळायचा. आय होप की तुम्हाला ह्या पॅरेग्राफचा देखील चांगल्या पद्धतीने अर्थ समजला असेल. आता आपण जाऊया नेक्स्ट पॅरेग्राफकडे. नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये काय सांगतायत पहा बरं लेखक, स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन अ सच सिंपल इंग्लिश इट इज अ हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ अ सच अ लिटरसी जिनियस लाईक आर के नारायण. ओके आता पुढे जाऊन काय म्हणतात पहा बरं की स्वामी आणि मित्र हे इतक्या सुलभ इंग्रजी भाषेमध्ये म्हणजे अतिशय सोप्या अशा इंग्रजी भाषेमध्ये काय केलं होतं, लिहिलं होतं की आर के नारायण यांच्यासारखा एक विद्वान साहित्यकाने ते लिहिलं यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता. इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटरसी जिनियस, म्हणजे असे विद्वान जे होते विद्वान साहित्य होते लिटरसी जिनियस लाईक आर के नारायण, म्हणजे ही भाषा एवढी सोपी होती इंग्रजीची याच्यामध्ये लिहिलेली की असं विश्वासच बसत नव्हता की आर के नारायणसारखे असे हे विद्वान असे साहित्यक यांनी हे पुस्तक लिहिलं असेल. द इंग्लिश यूज इन द बुक इज बोथ प्लेन अँड सिम्पल विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. आणि या
मध्ये किंवा ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीमध्ये ज्या पद्धतीने इंग्रजीचा वापर केलेला होता, ओके, ती इंग्रजी भाषेचा वापर केला होता, ती भाषा समजायला अतिशय सोपी होती, त्याचबरोबर मुलांच्या दृष्टिकोनातून पण ती अतिशय म्हणजे कठीण शब्द नसणारी नव्हती, आणि ते शब्द त्या मुलांना असं कधी म्हणजे अडथळा आणतील असे देखील शब्द त्या पुस्तकामध्ये वापरण्यात आले नव्हते. ओके, सो ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल शॉर्ट सेंटेन्स ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. आणि म्हणून साधी साधी छोटी छोटी वाक्य हे पुस्तकाचं वापरल्यामुळे या पुस्तकातलं जे वाचन आहे ते आणखीनच सोपं झालं होतं. ओके, आय होप की हा देखील पॅरेग्राफ तुम्हाला चांगल्या रीतीने समजला असेल. ओके, नाव आता नेक्स्ट पॅरेग्राफ काय सांगितलंय पहा बरं. इट इज मेन्शन इन द डिस्क्रिप्शन. ओके, काय मेन्शन केलंय बरं पहा बरं. इट इज मेन्शन इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट अ मिशुवियस 10 years ओल्ड इंडियन बॉय. मिशुवियस मीन्स खोडकर. अँड सम पॅरेंट्स मे बी कन्सर्न अबाउट द इन्फ्लुएन्स ओके दिस विल हॅव ऑन दॅर ऑलरेडी मिशुवियस चिल्ड्रन. ओके, म्हणजे आता ह्या पुस्तकामध्ये जे वर्णन केलं होतं ते 10 वर्षाच्या खोडकल मुलाविषयी, जे 10 वर्षाचा जो खोडकल मुलगा आहे स्वामी नावाचा, त्याच्याविषयी जे वर्णन केलं होतं. आणि म्हणून पुस्तकामध्ये जसं म्हटलंय की ते भारतीय मुलांविषयी पुस्तक असल्यामुळे आपल्याला अगोदरच काय समजतंय की खोडकर असलेल्या मुलावरच त्याचा परिणाम होईल की काय, म्हणून काही पालक काय होत होते चिंतेत जाऊ शकतात किंवा चिंतेमुळे त्यांचं ते पुस्तक वाचूही शकणार नाहीत असं वाटत असेल. बट द बुक इज ॲज सच दॅट इनकम्पासेस द मिशिप्स ओके ऑफ द किड्स इन अ व्ह्यू ऑफ द किड विच इज हार्मलेस अँड प्युअर इन हिज अ प्रिस्पॅक्टिव्ह. व्हॉट यू मीन बाय इनकम्पासेन्स दॅट इज अ सर्कल अराउंड. इनकम्पासेन्स मीन अ सर्कल अराउंड असं इथे आपण म्हणू शकतो, म्हणजे पूर्णपणे इन्क्लुडेड, पूर्णपणे समाविष्ट केलेलं असं आपण इथे म्हणून म्हटलं तरी काही वावग ठरणार नाहीये. ओके, आफ्टर दॅट काय झालंय बघा बरं आता, की म्हणूनच काय झालं की पण या मुलांच्या ज्या खोड्या ह्या त्यांनी या पुस्तकातून अतिशय शुद्ध व म्हणजे कुठल्याही निरुपद्रवी हेतूने केलेल्या असल्याचे या पुस्तकातून त्यांनी दर्शवलं नाही, त्यामुळे या खोड्या मस्ती करणारा स्वामी हा काय वाटत होता, प्रेमळ आणि हळवा आणि तितकाच संवेदनशील मुलगा आहे हे यांच्या कथानकातून जाणवतं. ऑल्सो अमाइडेस्ट ऑल मिशिप्स अँड अ नॉटीनेस वी ॲक्च्युली फाइंड दॅट स्वामी इज लव्हिंग अँड टेंडर किड्स हु इज ॲक्च्युली व्हेरी सेन्सिटिव्ह. या ऑलरेडी मी आत्ताच तुम्हाला त्याचा अर्थ सांगितला. इट इज ऑल्सो नोन फॅक्ट दॅट अ मिशुवियस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्व्हेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि हे तितकंच खरं की ही जी खोडकळ मुलं जी असतात, खोड्या काढणारी जी मुलं असतात ही जास्त प्रेमळ असतात असं सांगण्याचा प्रयत्न हे आर के नारायण या कथेतून करतात. आणि हीच गोष्ट त्यांनी आपल्यापर्यंत पोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम यांनी हे जे आर के नारायण आहेत त्यांनी या कथेतून इथे चांगल्या रीतीने केलेलं आहे. जर त्यांचं इथे इमेज दिलेली आहे, फोटोग्राफ दिले, दिस इज अ आर के नारायण, खूप ग्रेट म्हणजे विद्वान असे साहित्य लेखक होते. ओके, सो इन अ कन्क्ल्युजन इट कॅन बी सेड. ओके, सो इन अ कन्क्ल्युजन इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन फॉर ऑल एजेस हु मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड ऑर हु मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल्स. आणि म्हणून थोडक्यात असं सांगायचं झालं तर आपल्याला असं सांगता येईल की हे जे पुस्तक आहे ना, की त्यांना ज्यांना केवळ वाचनाचा आनंद घ्यायचा आहे किंवा इंग्रजीचे कौशल्य वाढवायचं आहे अशा सर्व वयोगटातील मुलांसाठी हे अतिशय उत्तम असं वाचन करण्यासारखं किंवा वाचनासाठी वाचन करण्याचा अनुभव यातून आपल्याला देतो किंवा मिळतो असं इथं सांगतायत. ओके, सो अशा पद्धतीचं हे पुस्तक जर खरंच की इंग्रजीचं स्किल, रीडिंग स्किल सुधारण्यासाठी फार महत्त्वाचं आहे असं इथं म्हटलं गेलेलं आहे. सो व्हॉट अबाउट द ऑथर, मग ह्या लेखकाविषयी इथं काय बरं सांगण्यात आलेलं आहे पाहूया बरं. ओके, लेखकाविषयी सांगताना त्यांनी काय सांगितलंय पहा,
की दैट इज द ऑथर ऑफ स्वामी एंड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर ऑफ ऑल द टाइम दैट इज आर के नारायण. म्हणजेच आर के नारायण हे भारतामधील सर्वकालीन महान लेखकांपैकी एक आहेत असे इथे आपल्याला म्हणायचं आहे. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटरसी वर्क्स इंडिया हॅज एवर प्रोड्यूस. आणि त्यांनी उत्तमोत्तम अशा साहित्यकृतींच्या निर्मितीमध्ये या आर के नारायण यांचं मोठं योगदान आहे आपल्या भारतामध्ये देते. ओके ओके, पुढे काय सांगितलं, अँड दिस बुक इज पर्टिक्युलरली कॅप्चर द इसेन्स ऑफ द इंडिया अंडर अ ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड अँड लाईफ ऑफ द टिपिकल टीनेज किड. आणि हे जे पुस्तक आहे हे ब्रिटिशांची सत्ता असलेल्या वातावरणात आणि त्यावेळच्या एका साध्या सुध्या होडकर मुलाची आणि किशोरवयीन मुलाची मानसिकता आणि त्याचं आयुष्य कसं त्याने जगलं आणि त्याचं नेमकं कसं जगतोय याचा जे आशय आहे हे नेमकं त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून ह्या कथेच्या माध्यमातून ते पकडलं आणि आपल्यासमोर ठेवलेलं आहे. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड. आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या त्यांनी अजून काय काय चांगले कामं केलेत हे याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. पहा, मालगुडी डेज, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की आपला लेसन सुरू व्हायच्या आधीच आणि ह्यावरती एक मालिका देखील होऊन गेलेली आहे. इफ जर तुम्हाला मालगुडी डेजबद्दल जर एखादी जर मूवी म्हणजे जर बघायचंच असेल तर यूट्यूबवरती जस्ट मालगुडी डेज टाका, त्याचे बरेचसे एपिसोड तुम्हाला पाहायला मिळतील. पण आता नका पाहू, इयत्ता 10वी झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता, कारण आता इयत्ता 10वीचं वर्ष आहे त्यामुळे ते फार महत्त्वाचं आहे. 10वीची परीक्षा संपल्यानंतर ज्यावेळेस सुट्टीमध्ये जर तुम्हाला यांचे जर लिटरेचर्स पाहायचे असतील तर त्यांनी कशा पद्धतीने त्याचा इथे वापर केला आणि त्यांच्या लिटरेचर्समध्ये कशा पद्धतीने, म्हणून त्यांचे मालगुडी डेजच्या अशा एपिसोड्स पण बनलेले आहेत त्यांच्या या कथानकावरूनच. द गाईड, ओके, हे पुस्तकांची नावं आहेत बरं का. द पेंटर ऑफ द साईन, ओके सॉरी पेंटर ऑफ द साईन्स अँड मेनी मोर लिटरसी वर्क्स सच ॲज द रामायणा अल्सो, ओके अ शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज वर्जन ऑफ द इंडियन इपिक. ओके, इंडियन इपिक म्हणजे एक महाकाव्य, भारताचं महाकाव्य आहे आणि त्याचं संक्षिप्त असं रूप त्यांनी इथं आपल्यासमोर मांडलेलं आहे. द महाभारता दॅट इज ऑल्सो अ शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज वर्जन अँड द इंडियन इपिक, म्हणजे महाकाव्य आणि त्याचबरोबर हे दोन्ही महाकाव्य त्यांनी आपल्यासमोर अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा इथे त्यांनी प्रयत्न केला आहे. आणि याच्यामध्ये त्यांची जी कामगिरी आहे, गो टेक अ लुक ॲट दॅम यू इफ यू आर इंटरेस्टेड. आणि ही कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे आणि उल्लेखनीय असं त्यांनी साहित्यकृती त्यांनी आपल्यासमोर मांडून ठेवले करून ठेवलेलं आहे. आणि जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची जर आवड असेल तर जरूर त्यांची जी साहित्य आहेत ही तुम्ही वाचावीत असं मी तरी तुम्हाला इथे सांगेल. कारण हे नुसते लेखक म्हणजे लेखक नव्हते, तर काय आहे की यांनी इंग्रजीची स्किल, वाचनाची स्किल वाढावी म्हणून या किशोरवयीन मुलांसाठी बऱ्याच अंती त्यांनी इथे काय केलेले आहेत, प्रयत्न देखील त्यांनी इथे केलेले आहेत. आणि अशा पद्धतीने हे जे आर के नारायण यांना त्यांचं म्हणजे हॅट्सऑफ करावं तेवढं कमी आहे. कारण एवढ्या सोप्या भाषेत, समजणाऱ्या भाषेमध्ये जर तुमच्यासमोर ते अशा पद्धतीचे लिटरेचर्स आणतायत किंवा साहित्य आणतायत आणि ते देखील सोप्या इंग्रजी भाषेमध्ये, जेणेकरून तुमचं इंग्रजी सुधारण्यासाठी देखील मदत होते, तर अशा या लेखकाचं धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहेत. ओके, सो अशा पद्धतीने हा जो पाठ होता, हा लेसन होता, दॅट इज अ बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण, हा तुम्हाला चांगल्या रीतीने मी समजून सांगण्याचा इथे प्रयत्न केला आहे. अँड आय होप सो की तुम्हाला हा पाठ चांगल्या रीतीने समजला असेल. सो इथे हा पाठ संपला असं जाहीर करतो आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक करा आपल्या चॅनलला, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. ओके, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ अजून आपण अपलोड करून तुमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू वन्स अगेन.